जावं लागलेलं असतं, काहीतरी करावं लागलेलं असतं, बर तर तेही एक कारण आहे का काय असं वाटतं. बरोबर. तर त्यामुळे आणि मी तेच मला सांगायचं की मी जी शेती करायला लागले ती कुठंतरी माझा स्वतःचा शोध चालू होता. बरोबर. मी स्वतःला ओळखायचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळेला मी स्वतःला ओळखलेलं नव्हतं. आणि मला अजूनसुद्धा असं वाटतं की आपल्याकडे मुलांना म्हणजे मुलं मुली त्यांना सगळ्यांना 10वीनंतर वाणिज्य शाखेला जाणार का शास्त्र शाखेला जाणार का कला शाखेला जाणार हे 16-17 वर्षाच्या वयात या मुलांना ठरवावं लागतं. बर. आणि तिकडं गेलं की पुढचे सगळे मार्गच बंद होऊन जातात. बरोबर. हा काय प्रकार आहे. 16-17 वर्षाच्या वयात मला काय पाहिजे हे मला नव्हतं कळत. बर. तसं बऱ्याच मुलांना कळत पण नसेल की आपण काय करावं काय नाही. तर आता कुठे ह्याच्यातनं थोडंसं वेगळं हे व्हायला लागलंय. म्हणजे उदाहरणार्थ आता एक सिम्बायोसिस जे विद्यापीठ आहे पुण्याला. बरोबर. तर तिथं त्यांनी एक लिबरल आर्ट असा अभ्यासक्रम म्हणजे बॅचलर्स डिग्रीचा BA त्यांनी चालू केलेला आहे. बर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही कॉमर्सचे विषय काही आर्ट्सचे विषय काही सायन्सचे विषय असं घेऊन तुम्हाला ती डिग्री करता येते. अरे वा. ज्या प्रकारचं शिक्षण अमेरिकेमध्ये वगैरे असतं अशा प्रकारची डिग्री तुम्हाला करता येते. बर. तर त्यामुळे मग ते करून मग समजा पुढे गेल्यानंतर मग आपल्याला हे नाहीये करायचं बाबा तर मग दुसरं काहीतरी करण्याचा मार्ग हा अजून सुद्धा मोकळा असतो. बरोबर. तर माझ्या बाबतीमध्ये तसंच झालं की मी वाणिज्य अभ्यासक्रम केला BCOM केलं खूप ठीक आहे मार्क चांगले मिळाले पण मला त्याच्यात माझं मन नव्हतं त्याच्यामध्ये. बरोबर. मला त्यात रस नव्हता मला ते करायचं नव्हतं. मग पुढं जाऊन मला मग असं त्याच्यामध्ये आढळून आलं की मी इथे शेती काही वर्ष केली परंतु त्याच्यामध्ये मला कुठंतरी माझी बौद्धिक भूक भागली नाही. बर. तर मग आता बुद्धीला काहीतरी आव्हान पाहिजे मग पुढे काय करायचं. बर. तर मग त्याच्यामध्ये माझ्या वडिलांनी सांगितलं मला की तू शेळ्या पाळून बघ म्हणून. बर. म्हणून मी शेळ्या पाळल्या होत्या. नंतर नारायणगावला एक संस्था आहे रुरल ॲग्रिकल्चर तिथे जाऊन मी शेळी व्यवस्थापनाचं 3 आठवड्यांचं प्रशिक्षण सुद्धा घेतलं. आणि त्याच्यानंतर मग माझ्या वडिलांनी निमकर कृषी संशोधन संस्थेमध्ये या पशुसंवर्धन विभागाची स्थापना केली. त्यावेळेस पहिल्यांदाच संबंध आला का तुमचा शेळ्यानोंदणीशी. हो पहिल्यांदाच आला. पहिल्यांदाच. त्याच्या आधी कधी वगैरे नव्हतं कोणी केलं. नाही. आणि 1990 साली पशुसंवर्धन विभागाची स्थापना केली माझ्या वडिलांनी. बरोबर. आणि मग त्या पशुसंवर्धन विभागातर्फे त्यांनी एका शास्त्रज्ञांना बोलावलं. पण त्यांनी जेव्हा पशुसंवर्धन विभाग स्थापन केला तेव्हा त्यांनी का ठरवलं होतं की शेळ्या मेंढ्या याच प्राण्यावरती आपण का लक्ष केंद्रित करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. तर त्याच्या आधी 2-3 वर्ष महाराष्ट्र सरकारतर्फे एक शेळी मेंढी आयोग नेमला गेला होता. बर. आणि माझे वडील त्या आयोगाचे अध्यक्ष. आणि त्या अध्यक्षपदावर काम करत असताना त्यांनी मग या व्यवसायाचा पुष्कळ अभ्यास केला पुष्कळ पुस्तकं वाचली पुष्कळ लोकांशी चर्चा केली. बर. आणि मग त्यांना असं वाटलं की आपल्याकडे ही जनावरं अतिशय दुर्लक्षित आहेत. बरोबर. आणि आज हीच जनावरं तळागाळातल्या माणसांना रोजगाराचं उदरनिर्वाहाचं साधन मिळवून देतात. बरोबर. परंतु म्हणावी अशी त्यांच्यामध्ये आपल्याकडे सुधारणा झालेली नाही. ते आपण करायला पाहिजे असं त्यांना प्रकर्षाने वाटत होतं. आणि गाई म्हशी किंवा कोंबड्या वगैरे ह्या क्षेत्रामध्ये पुष्कळ सुधारणा झालेली आहे पण त्या मानाने प्रगती या शेळ्या मेंढ्यांच्या क्षेत्रात कमी आहे असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी शेळ्या मेंढ्यांवरती लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. मग त्यांनी त्या काळामध्ये ब्रिटिश काउन्सिलकडे ते गेले आणि ब्रिटिश काउन्सिलला सांगितलं की ब्रिटनमधनं कोणीतरी पशु अनुवंशशास्त्रतज्ञ असे शास्त्रज्ञ आमच्याकडे तुम्ही पाठवा आणि आम्हाला शेळ्या मेंढ्यांमध्ये अनुवंशिक सुधारणा कशी करायची
त्याची माहिती मिळावी, प्रशिक्षण त्यावेळेस मिळालं म्हणून ते शास्त्रज्ञांना तुम्ही आमच्याकडे पाठव. बरोबर. तर ते शास्त्रज्ञ डॉक्टर जेरल्ड विनर म्हणून होते ते. बर. ब्रिटनमधले, स्कॉटलंडमधले ते होते. बर. आणि तिथे स्कॉटलंडमध्ये ॲनिमल ब्रीडिंग रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणून होती, त्या संस्थेचे ते उपप्रमुख होते. तर ते भारतामध्ये आले आणि त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याची दिशा बदलली. बर. तर ती कशी? तर ते जवळजवळ 2 महिने ते भारतामध्ये राहिले. बर. आणि त्यावेळेला त्यांच्याबरोबर आणि माझ्या वडिलांबरोबर सर्व ज्या काय चर्चा व्हायच्या त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी भेटी दिल्या, निरनिराळ्या शेळी मेंढी महामंडळाच्या फार्म्सला भेटी दिल्या, त्या सगळ्यामध्ये मी सहभागी झाले. आणि मग त्यांच्याकडून मी हे पशु अनुवंशशास्त्र काय असतं, त्याची तत्त्व वगैरे हे मी त्यांच्याकडून शिकले. बर. आणि मला त्याच्यामध्ये गोडी वाटायला लागली, आवड निर्माण झाली तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये. हां. बर. आणि मग त्यांनी असं सांगितलं की तुमच्या संस्थेमध्ये म्हणजे त्या पशुसंवर्धन विभागात मी काम करायचं असं ठरलेलं होतं. बर. तर तू जर इथे काम करणार असशील तर तू एडिनबरा म्हणून जे स्कॉटलंडमध्ये विद्यापीठ आहे, एडिनबरा युनिव्हर्सिटी, तर तिथे जाऊन तू ॲनिमल ब्रीडिंग अँड जेनेटिक्स या विषयामध्ये तू MSc कर. बर. आणि त्या MSc-मधून तुला जे ज्ञान मिळेल त्याच्यातनं मग तू इथे चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. करू शकतो. बरोबर. असं त्यांनी मला सांगितलं. तर मग मी त्यांना म्हटलं की मग माझं तर सायन्सचं मला काही पार्श्वभूमी नाही. बरोबर. तर ते म्हणाले की अनुवंशशास्त्र हे स्टॅटिस्टिक्सवरतीच अवलंबून आहे. बर. आणि तू तर BCOM-ला स्टॅटिस्टिक्स घेतलं लास्ट इयरला, त्याच्यामुळे तू थोडं तरी तुझा स्टॅटिस्टिक्सचा काहीतरी तुझ्याकडे आहे. बर. बर. तर तू त्या आधारावरती तिथे जाऊ शकतेस. आणि हे ना परदेशातलं जे हे आहे ना की त्यांची मनोवृत्ती ती झापडं लावलेली नाही आहे. बर. आपल्याकडे जर हे असतं तर तिथे हे दरवाजे बंदच झाले असते. की तू BCOM केलेस. बर. तू MSc-ला प्रवेश मागतेस. मग त्यांनी मला सांगितलं असतं तू BSc कर आधी. बरोबर. आणि मग तू MSc असं त्यांनी सांगितलं असतं. परंतु तिथे जे प्रोफेसर हिल म्हणून होते एडिनबरा युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांनी मला प्रवेश दिला MSc-ला. फक्त त्यांनी काय सांगितलं, जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आहे. बरोबर. तो तुला पूर्णपणे पार पाडला पाहिजे, परीक्षा तू पास झाली पाहिजे, ती तुझी जबाबदारी. बरोबर. अभ्यास तू कसा करतेस ते तू ठरव, प्रवेश आम्ही देतो. त्यांनी प्रवेश दिला. बर. आणि तो अभ्यासक्रम अतिशय अवघड होता आणि माझ्या दृष्टीने तर तो जास्तच अवघड होता. बर. परंतु एक प्रकारची जिद्द, जिद्द बरोबर, ही मनामध्ये असल्यामुळे तो अभ्यासक्रम मी पूर्ण करू. किती कष्ट म्हणजे तुमची थोडक्यात अशी जिद्द होती की कितीही आपल्याला कष्ट करायची तयारी लागली तर आपण करणारच आणि एकदा उतरलं तर मागं फिरायचं, ही गोष्ट महत्त्वाची सर्वांना आवडते. तर त्या MSc-च्या अभ्यासक्रमामध्ये बर त्या अख्ख्या वर्गामध्ये आम्ही 4च मुलं होतो. बर. 3 मुलगे आणि मी एकच मुलगी होती. अरे बापरे. एक मुलगा हा मेक्सिकोचा होता, दुसरा स्पेनचा होता, तिसरा तिथलाच होता स्कॉटलंडचा आणि चौथी मी होती भारतात. तर त्याच्यातली एक चांगली गोष्ट सांगायची म्हणजे की आम्ही चौघं एकत्र मिळून अभ्यास करायचो. अरे. आणि त्याचा मला खूप फायदा झाला. आणि जो मेक्सिकोचा मुलगा होता तर मेक्सिकोमध्ये स्पॅनिश ही भाषा बोलली जाते. बर. तर त्या मुलाला फारसं म्हणजे त्याचं इंग्रजी सुद्धा खूप चोरतो. हो. तो इंग्रजी पण शिकत होता आणि पशु अनुवंशशास्त्र पण शिकत होता. बर. त्याला बघून मी, त्याची जिद्द बघून मी शिकले. मी म्हटलं की मला निदान इंग्रजी तरी येतो. बरोबर. त्याला इंग्रजी पण येत नाही. मग तो इंग्रजी पण शिकतोय, मला इंग्रजी तरी नाही शिकावं लागत, मग मी अनुवंशशास्त्र शिकू शकतो. बरोबर. असं करत तो जिद्दीने अभ्यास केला. आणि एडिनबरा हे खूप उत्तरेकडे असलेलं शहर आहे. बर. तिथे प्रचंड थंडी असते. अरे बापरे. आणि तिथल्या हिवाळ्यामध्ये ती थंडी अशी हाडात शिरते, हाडातनं बाहेरच निघत नाही असं वाटतं. होय.
दुसरी गोष्ट की आपल्याकडे हिवाळ्यामध्ये जरी ऊन जर पडलं, 9-10 पुढे ऊन एकदा पडलं की उबदार असते हवा. आपण उन्हात बसलो तर उन्हाची ऊब आपल्याला जाणवते. तिथं म्हणजे तो जो सूर्य असतो तो हिवाळ्यामध्ये वर चढतच नाही आकाशात. पूर्वेला जो उगवतो तो असा क्षितिजाच्या कडेकडेने पश्चिमेला जातो. आणि ऊन जरी असलं तरी त्या उन्हात ऊबच नसते. अशी प्रचंड थंडी, सौम्य वातावरण थोडक्यात तिथे. सौम्य नाही, अतिशय कडक हिवाळा. कडक हिवाळा, प्रचंड कडक हिवाळा. त्यामुळे ती मला तर सारखी थंडीच वाजायची. बर बर बर. परंतु ते मी केलं, पार पाडलं. मी तुला सांगत होते की तिथले जे मुख्य प्राध्यापक होते बर, तर त्यांचा इंग्रजी बोलण्याचा ॲक्सेंट बर हा मला कळायचाच नाही. ते काय म्हणतात तेच मला कळायचं नाही. बर. मी त्या लेक्चरमध्ये नुसती बसायचे, ते फळ्याच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत लांब लचक समीकरणं लिहायचे. बर. मला काही कळायचं नाही. मग मी घरी जाऊन एक आमच्या विषयाची गीता म्हटली जावे असं एक पुस्तक होतं, फॉल्कनर नावाच्या ग्रहस्थाने लिहिलेलं, इंट्रोडक्शन टू क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स म्हणून. ते पुस्तक वाचून मी त्याच्यातनं शिकायचे. बर. आणि ते पुस्तक इतकं अवघड आहे की त्याच्यातली वाक्य ही 2-3 वाचल्याशिवाय त्या एकेका वाक्याचा अर्थ सुद्धा कळत नाही. बर. असं करत करत मी शिकले. शिकले. आणि शेवटची जी परीक्षा होती आहे तर ती शेवटची परीक्षा तुम्ही 2 असायच्या त्याच्या, एक डिप्लोमा लेवल आणि एक डिग्री लेवल. डिग्री लेवल, 2 तुम्ही डिप्लोमा लेवलला पास झाला तर तुम्हाला फक्त डिप्लोमा मिळायचा. बरोबर. आणि डिग्री लेवलला पास झाला तर मग डिग्री मिळायची आणि पुढं तुम्हाला मग 3 संशोधन प्रकल्प करावा लागायचा आणि मग तुम्हाला डिग्री मिळायची. हो का. तर ती परीक्षा मी डिस्टिंक्शन घेऊन पास झाले. बर. आणि डिग्री लेवलला पास झाले, मग पुढं 3 संशोधन प्रकल्प केला आणि MSc पदवी तिथनं मिळवून मी परत आले. मी PhD ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू इंग्लंडमधून केली. न्यू इंग्लंडमधून. बर. ब्राऊन विद्यापीठातनं मी MA केलं होतं इकॉनॉमिक्समध्ये. इकॉनॉमिक्स. ते ॲनिमल ब्रिडिंगकडे जायच्या आधी केलं. म्हणजे MSc तिकडे केले. हो, MSc मी ब्रिटन UK केली. UK आणि त्यानंतर मग मी परत आले. बर. मग मी पुढे जवळजवळ 10 मी काम केलं या क्षेत्रामध्ये. या क्षेत्रात. बर. आणि माझी तीच इच्छा होती की पशुसंवर्धनाच्या क्षेत्रामध्ये मला फारशी माहिती नव्हती. भारतामध्ये काय चाललंय. बर. ती माहिती मला करून घ्यायची होती आणि मग मला नंतर PhD करायचं होतं. बर. आणि त्या PhD इथे आपल्याकडे काहीतरी उपयोग झाला पाहिजे अशा विषयावर मला PhD करायची होती. बर. नाहीतर मी MSc झाल्या लगेच त्यांनी मला तिथे तुला PhD करायची असली तर आम्ही तुला शिष्यवृत्ती देतो म्हणून ऑफर दिली होती त्यांनी. बर. पण मग मी त्यांना सांगितलं की मला आता लगेच करायची नाही आहे, मला नंतर करायची. बरं. तर काय तुम्ही म्हणताय की बाबा तिथं म्हणजे आपल्या भारतामध्ये जे आपल्याला उपयुक्त होईल ह्याच्यामध्ये तुम्ही PhD करायची होती तुम्हाला. बरोबर. पण तिथं कोणते असे विषय होते म्हणजे तिथं PhD म्हणजे त्याचा उपयोग आपल्या भारतात झाला नसता, असं कोणते विषय होते? भारतात झाला नसता असं म्हणण्यापेक्षा ते खूप वरच्या पातळीवरचे आणि थिओरिटिकल ज्याला म्हणता येईल म्हणजे सैद्धांतिक प्रकारचे असे विषय ते होते. आणि मला जी करायची होती PhD ती जास्त ज्याला ॲप्लाईड असं म्हणता येईल म्हणजे प्रत्यक्ष कुठली तरी गोष्ट जी करायची तर त्याच्या अनुषंगाने मला PhD करायची होती. म्हणजे शेवटी केली कुठल्या विषयात PhD तर आपल्याकडच्या मेंढ्यांमध्ये जुळी कोकरं होण्याचा गुणधर्म यावा. बरोबर. याच्यासाठी आम्ही जो प्रकल्प राबवला त्याच विषयात मी PhD. बरोबर. त्यामुळे त्याचा लगेच इथे मला उपयोग होऊ शकेल. बरोबर. आणि याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मग काही लोक म्हणतील मग तुम्हाला इथे उपयोगी पडेल अशा विषयावर जर PhD करायची होती तर ती तुम्हाला तिथं का करायची होती, मग इथंच का नाही करायची? तर त्याला कारण म्हणजे की तिथल्या शिक्षणाचा जो दर्जा आणि गुणवत्ता ही जी आहे
आणि तिथे आपल्या बुद्धीचा जो कस लागतो तो इथल्या शिक्षणात लागत नाही. आणि तिथं जे उच्च दर्जाचं शिक्षण मिळतं टाऊन सुलाखून निघतो. बर, तसं मला निघायचं. बर, आणि माझी डिग्री मला म्हणून तिकडंच करायची, बाहेरच करायची, इथं नव्हती करायची. पुढचं शेड्यूल काय होतं तुमचं, म्हणजे डायनॅमिक जे शेड्यूल असतं ते थोडक्यात कशा स्वरूपात होतं तिथे, कॉलेजचं वगैरे टायमिंग वगैरे काय? युकेमध्ये, हा युकेमध्ये, युकेमध्ये काय आणि ऑस्ट्रेलियात काय. बर, सकाळी साधारण 9 वाजता आमचे तिथं लेक्चर सुरू व्हायचे. बर, एडिनबराला असताना. बर, 9 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत आम्ही कॉलेजमध्ये असायचो. म्हणजे काही लेक्चर्स असायचे, सारखं लेक्चर्स असायचे अशी नाही, पण मध्ये 1-2 तासाचं लेक्चर असायचं, त्याच्यानंतर आम्हाला मोकळा वेळ असायचा. मग मोकळ्या वेळात आम्ही अभ्यास करायचो. बर, आणि मग 4 वाजता साधारण संपायचं आमचं सगळं. 4 वाजता घरी यायचं. घरी आल्यानंतर 5-5:30 वाजता मी ज्या घरात राहत होते तर त्याच माणसांच्या घरी तेच स्वयंपाक करायचे आणि मी त्यांच्याबरोबर जेवायचे. ते तिकडचे होते, तिथले ब्रिटिश लोक होते ते. त्यांच्या पद्धतीचा स्वयंपाक, त्यांच्या पद्धतीचं जेवण ते करायचे आणि तेच मी जेवायचे. मला तर आई पहिल्यांदा असं वाटलं का, म्हणजे पहिल्यापासून आपल्यातलं जेवण आणि एकदम नवीन त्या पद्धतीचं जेवण थोडक्यात कसं वाटलं, थोडक्यात काय अनुभव होता तो? नाही, याच्यामध्ये एक भाग काय माहिती का, की आमचं तसं म्हटलं तर कुटुंबच आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय, बरोबर. तर त्यामुळे लहानपणापासूनच माझ्याच घरी मला असे पाश्चिमात्य पद्धतीचे पदार्थ खाण्याची वगैरे सवय होती. बरोबर, बर. किंवा आमच्या घरी असं खूप तिखट मसालेदार असं जेवण कधी नसायचं. बरोबर. आणि त्यामुळे मला लहानपणापासून की कुठलेही पदार्थ खायची मला सवय झाली. त्याचाच फायदा तिकडे झाला. हा, किंवा म्हणजे मला असं हेच पाहिजे, वरण भातच पाहिजे असं काही नाही. बर, आणि उलट मला तिकडचं खूप आवडलं. बर, जेवण. आणि त्यांनी मला विचारलं पण होतं, ते म्हणाले की, आणि त्या विशेष सांगायचं म्हणजे मी ज्या कुटुंबात राहत होते. बर, तर त्या ठिकाणी फक्त नवरा बायको असे दोघच जण होते. बर, आणि ते त्यांच्या घरामध्ये असं कोणाला तरी एखादं विद्यार्थी ठेवून घ्यायचे. ठेवून घ्यायचे. आणि त्या कुटुंबातला नवरा स्वयंपाक करायचा. हो, अरे बापरे. बायको नाही स्वयंपाक करायचा, नवरा करायचा. बर, आणि विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे की तिथे स्कॉटलंडमध्ये तिथे एक प्रकारचा नृत्य प्रकार आहे, स्कॉटिश डान्सिंग त्याला म्हणतात. बर, आणि तो जोडप्यांनी करायचा नृत्य प्रकार. बर, म्हणजे अनेक जोडपी एकत्र जमतात आणि ते स्कॉटिश डान्सिंग करतात. ते एक करमणुकीचा प्रकार. बरोबर. तर मी ज्यांच्याकडे राहत होते ते लोक रात्रीचं जेवण झालं की ते दोघ जण ते नृत्य करायला जायचे. बर, स्कॉटिश डान्सिंग मध्ये ते नृत्य करायचे, ते दोघ जण ते नृत्य करायला जायचं आणि मी अभ्यास करायला जायचं. असा दिनक्रम तिथे होता. आणि मग रात्री 9-10 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, झोपायचं, दुसऱ्या दिवशी उठलं की पुन्हा रिपीट असं. बरं, असा कधी प्रसंग आला की त्यांच्या बरोबर तुम्हाला डान्ससाठी जावं लागलं, असं कधी प्रसंग? हो हो, मी गेले होते की त्यांच्या बरोबर. त्यांनी मला बोलवलं होतं. बर, की तू ये म्हणून. बर, मी तो तिथला नृत्य प्रकार करण्याचा प्रयत्न पण करून बघितला, पण तो खूप म्हणजे गहन प्रकार आहे आणि त्याला बरंच शिकावं लागतं. अभ्यास लागतो. हा, त्या आहे त्या तालामध्ये वगैरे आपण त्याप्रमाणे नाचलं पाहिजे. थोडंफार मी नाचले परंतु त्याला काही फारसा अर्थ नव्हता. आणि ते त्याच्यातले खूप दर्दी होते नृत्य करणं. आवड खूप होती त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथं सर्व प्रकारचं मांस मटण खाण्याची मला सवय झालेली. सवय झालेली. बर, तर ते तिकडे जाऊन खाल्लंच भरपूर. बर, बर. मासे हे ते सगळं. बर, काय तुम्ही गेला तिकडे? ठीक आहे, पण असं कधी झालं का ट्रिपला जाण्याचं योग वगैरे काय? नाही, आम्ही 14 जणांनीच. बर, आम्ही वर्गात 14 जण होतो. बर, आम्ही 14 जणांनीच एक ट्रिपवर गेलो होतो. बर, स्कॉटलंडमध्ये. आणि त्यातल्या एक जो विद्यार्थी होता तर त्याची मैत्रीण गर्लफ्रेंड ती स्पॅनिश मध्ये होती, ती म्हणजे स्पेन मधला जो विद्यार्थी होता त्याची गर्लफ्रेंड ती पण आली होती. तर आम्ही 5 जण पूर्ण स्कॉटलंडमध्ये आम्ही फिरून आलो. बरोबर. पशु अनुवंशशास्त्र म्हणजे पिढ्यानपिढ्या जे आपली जनावरं आपण पाळतो. बरोबर. तर त्या जनावरांमधले विशिष्ट गुणधर्मांमध्ये सुधारणा कशी करायची. बरं. हे ते पशु अनुवंशशास्त्र आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आज आपल्याकडे संकरित गाय आहे ती आपल्याकडे परदेशात न आलेली. बरं.
तर ती गाय आज 20-25 लिटर दूध देत असेल. बरोबर. पण आपली देशी जी गाय आहे ती 3-4 लिटर फक्त दूध देते. बरोबर. तर मग हा फरक काय आहे की तिकडची जी संकरित गाय जी आहे तर त्या संकरित गाईची पशु अनुवंशशास्त्राच्या दृष्टिकोनातनं पैदास केली गेलेली आहे. बरोबर. म्हणजे ती जात विकसित केलेली. हा. आणि त्यासाठी त्या शास्त्राचा उपयोग होतो. बरोबर. किंवा कोंबड्या आपल्याकडे ज्या आता लेयर म्हणतात, ब्रॉयलर म्हणतात, ह्या कोंबड्यांचा सगळा विकास तिथे परदेशात झालेला. बरोबर. ते शास्त्र वापरून, नवीन निर्मिती थोडक्यात केली जाते, पशु अनुवंश शास्त्र वापरून, म्हणजे त्याच्यामध्ये कुठली जनावरं निवडायची आणि ती पैदाशीसाठी वापरायची. वापरायची. बरोबर. आता ते शास्त्र खूपच प्रगत झालेलं आहे. कारण आता मी जेव्हा विद्यापीठात होते तेव्हा DNA लेवलला बर जे अभ्यास केले जातात तर ते त्या काळामध्ये नव्हते. बर. म्हणजे आपण त्यांचे गुणधर्म बघून आपण त्यांच्या DNA बद्दल काही फक्त निष्कर्ष किंवा अंदाज बांधायचो. बर. की यांच्या जीन्स मध्ये काय असू शकेल असेल. बर. परंतु आता प्रत्यक्ष DNAचा अभ्यास करता येतो, त्यामुळे हे शास्त्र खूप प्रगत झाले. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याच्यात खूप भराभर सुधारणा आणि प्रगती व्हायला लागलेली आहे. बरोबर. तर त्यामुळे मग मी परत आले तेव्हा मात्र माझ्यावर खूप दडपण आलेलं होतं की आपण पुढं काय करायचं, कसं करायचं, आपल्यावरती पुष्कळ जबाबदारी आहे. आपण डिग्री घेऊन परत आलोय तर त्याचा अर्थ लोकांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. बरोबर. असं त्यावेळेला सगळं वाटत होतं. बरं. मग त्यावेळेला मी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू केलं आणि आम्ही वेगवेगळे प्रकल्प केले. मग त्याच्यामध्ये एक जो हाच मेंढीमध्ये जुळी होण्याचा गुणधर्म आणण्याचा जो प्रकल्प होता तर त्याच्यासाठी आम्हाला नारी सुवर्ण हे नाव दिलं ना तुम्ही. नारी सुवर्ण हे नाव. तर त्याच्यासाठी आम्हाला जे अर्थसहाय्य पाहिजे होतं तर ते ऑस्ट्रेलियन इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल रिसर्च, बरं, ऑस्ट्रेलियन काउन्सिल फॉर इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल रिसर्च ACIAR अशी संस्था आहे. तर त्यांच्याकडनं आम्हाला अर्थसहाय्य मिळालं. बरं. आणि त्या संस्थेने आम्हाला पहिल्यांदा असं सांगितलं की तुमची संस्था ही बिनसरकारी आहे. बरोबर. तर आम्ही बिनसरकारी संस्थांना अर्थसहाय्य देत नाही. बरं. आम्ही फक्त आतापर्यंत सरकारी संस्थांनाच अर्थसहाय्य दिलेले, परंतु तुमच्या संस्थेला आम्ही हे देणार आहोत. बर. तर तुम्ही भारत सरकारतर्फे जो आपला सामंजस्य करार होईल त्या करारावरती भारत सरकारतर्फे कोणीतरी सही केली पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर आता भारत सरकारतर्फे सही करायला कोणाला तयार करायचं? बर. तर आपल्याकडे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च म्हणून संस्था आहे. बर. जी सर्वात उच्च संस्था आहे सगळ्या कृषी संशोधनामध्ये. बर. म्हणजे त्यांच्यात पिकं पण आली, शेती पण आली आणि जनावर पण आलं. तर त्यांना आम्ही विचारलं. बर. की या सामंजस्य करारावरती तुम्ही सही कराल का? म्हणजे त्यांना काय पैसे बिसे द्यायचे नव्हते, पैसे देणार होते की ऑस्ट्रेलियन, यांनी फक्त सही करायचे. बर. तर त्यांनी एक त्यांच्याकडची टीम आमच्याकडे पाठवली. बर. की सगळं बघून या म्हणून. तर आता आमच्या पशुसंवर्धन विभागाची मोठी 3-मजली इमारत आहे. बर. ती त्यावेळेला नव्हती, छोट्या छोट्या खोल्या होत्या वडजलमध्ये. वडजल. बर. त्यावेळेला मला PhD नव्हती. बर. फक्त MSc होती. MSc. बर. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की ही संस्था हा प्रकल्प करूच शकणार नाही. बर. त्यांना ते शक्यच नाही आहे. बर. कारण त्यांच्याकडे माणसं नाही आहेत आणि त्यांच्याकडे साधन सामग्री नाही. बर. त्यामुळे आम्ही या सामंजस्य करारावर सही करणार नाही असं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने सांगितलं. बर. आपल्या संस्थांनी सांगितलं थोडक्यात. हा. बर. आणि ऑस्ट्रेलियन लोक मात्र आमच्याकडे येऊन बघून गेले होते, त्यांच्याशी बोलून गेले होते. बर. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला खात्री आहे की तुम्ही हा प्रकल्प कराल आणि यशस्वी कराल. बर. बर. आम्हाला तुम्हाला पैसे द्यायला खात्री पटलेली, परंतु आपल्याला खात्री नाही. आणि मग पुन्हा मग माझ्या वडिलांनी तिथं मदत केली. बर.
पुण्याची जी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, तर ती CSIR नावाच्या संस्थेच्या अंतर्गत येते. बर. तर त्या संस्थेचे जे संचालक असतात तर त्यांना खूप अधिकार आहेत आणि ते भारत सरकारतर्फे अशा सह्या वगैरे करू शकतात, करू शकतात, सामंजस्य करावं. तर मग त्या संस्थेशी आम्ही संपर्क साधला आणि त्या संस्थेचे जे संचालक होते पॉल रत्नस्वामी, बर, तर ते म्हणाले की तुमच्या प्रकल्पामध्ये जे एक DNA टेस्टिंगचं काम होतं, म्हणजे जुळी कोकरं जी होतात तो एक जीन असतो त्याच्यामुळे होतात, बर, आणि तो जीन हा एखाद्या मेंढीमध्ये आहे की नाही हे बघण्यासाठी एक DNAची चाचणी करायची असते. बर. ती चाचणी आता आमच्याच प्रयोगशाळेत आम्ही करतो, पण त्यावेळेला ती त्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये ती चाचणी आम्ही करत होतो. बर. आणि मग त्यांनी त्या करारावर सही केली. बर. आणि मग तो प्रकल्प आमचा चालू झाला. ही 1998 सालची गोष्ट. बर. आणि त्याच्यात विशेष सांगायची गोष्ट म्हणजे की आम्ही तो प्रकल्प पूर्णपणे यशस्वी केला. बर. आणि 2007 साली तो यशस्वी केल्याबद्दल भारत सरकारचंच आम्हाला पारितोषिक मिळालं. बर. की विज्ञान तंत्रज्ञानाचा ग्रामीण विकासात वापर. बर. हे ते पारितोषिक होतं. आणि ते पारितोषिक जे म्हणजे ज्या संस्थेने आम्हाला सामंजस्य करारावर सही करायलाच नकार दिला होता. बर. त्यांनीच नंतर ते पारितोषिक आम्हाला 2007 साली दिलं. माझे पंतप्रधान आहेत डॉक्टर मनमोहन सिंग, त्यांच्याद्वारे पुरस्कार मिळाला होता. त्यांच्याच हस्ते तोच पुरस्कार. तोच पुरस्कार. हो, मी आम्ही दिल्लीला गेलो होतो, मीच तो पुरस्कार स्वीकारला त्यांच्या हस्ते. बर. त्यावेळेचा काय अनुभव होता, म्हणजे एवढा पुरस्कार मिळतो तो त्यावेळेचा अंदाज काय होता तुमचा, म्हणजे अनुभव काय होता त्यावेळेस? त्यावेळेला फार अभिमान वाटला होता. बर. आपण हे काम केलेलं, करून दाखवलं, यशस्वी करून दाखवलं, यशस्वी करून दाखवलं. आणि नारी सुवर्ण मेंढी ही आज सुद्धा अनेक मेंढपाळांना ती फायदा मिळवून देते आहे. कर्नाटक मधले मेंढपाळ आहेत, आता कोरेगाव मधले एक घोरपडे म्हणून आहेत. बर. तर ते आमच्याकडून मेंढ्या घेऊन जाणार आहेत. बर. आणि लोकांना या मेंढीचा आता प्रत्यय आलेला आहे. तुम्ही मेंढी पालन हे थोडक्यात आपल्या त्यावेळेस नव्हतं, पण ह्या गोष्टीला तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा दिला थोडक्यात असं म्हणावं लागेल. बरोबर. म्हणजे एक स्वतःच म्हणजे स्वतःच एक निर्माण केलेलं एक जात हो शिवाय मांडायची आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूपात दाद देणं ही एक कमालगिरीची गोष्ट आहे. हो. आणि त्याच्यातला मुख्य भाग सांगायचा म्हणजे की जे प्रयोगशाळेतलं संशोधन असतं ते प्रयोगशाळेतच राहतं. बर. सहसा करून. बर. पण ते संशोधन आम्ही पार शेवटपर्यंत नेऊन पोहोचवलं. बर. आणि त्याच्यातनं ती मेंढीची जात निर्माण केली आणि त्याचा आज खरोखर त्या मेंढ्या जवळजवळ आम्ही आतापर्यंत 700-800 नर आणि 1100 माद्या आम्ही कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगण. बर. या तीन राज्यांमध्ये पुरवलेल्या आहेत. बर. आणि उदाहरणच सांगायचं झालं तर आपल्या राजाळ्यातले बापू केसकर हे यांनी सुद्धा त्याच जातीच्या मेंढ्या त्यांनी पाळलेल्या आहेत. बरोबर. तर अशा प्रकारे हे आम्ही हे केलेलं आहे. आणि आमच्या सगळ्या कामाचा म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं एक असा उद्देश हाही होता. बर. की शेळी मेंढी पालनाला जास्त उच्च दर्जा मिळवून द्यायचा. बरोबर. किंवा जनमानसात त्याची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा सुधारायची. सुधारायची. आणि आज मला याच्यातही संतोष आहे. बर. की आज या शेळी मेंढी पालनाला खरोखरच प्रतिष्ठा लाभलेली आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे मला लोकांच्या अशा टोमण्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे. बर. की शेळ्या मेंढ्या पाळण्यासाठी PhD ची गरज असते का? तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला क्वेश्चन विचारला. बरोबर. परंतु आज कोणी जर का मी बाबा शेळी फार्म काढणार आहे असं जर म्हटलं तर त्याला कोणी हसत नाही. बरोबर. बरोबर. आणि ही प्रतिष्ठा मिळण्यामध्ये आमच्या संस्थेचा नक्कीच खूप मोठा मोलाचा वाटा आहे, भाग आहे. तर त्यामुळे त्याच्यामध्ये मला खूप संतोष आहे. बरं. आणि ते मी जे सांगत होते की तर ती ऑस्ट्रेलियन संस्थेने आम्हाला ते अर्थसहाय्य दिले. बरं. आणि त्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून त्यांनी मला शिष्यवृत्ती दिली. बरं. ऑस्ट्रेलियामध्ये PhD करण्यासाठी. बरं. ऑस्ट्रेलियामध्ये त्या विभागाची तुम्ही PhD केली? PhD ऑस्ट्रेलियामध्ये. हो. बरं.
आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक गंमत झाली. बर. की त्यावेळेला मी जेव्हा अर्ज केला त्या शिष्यवृत्तीसाठी, तेव्हा त्याची शिष्यवृत्ती मिळण्याची मिळण्याचं त्याचं शेवटचं वयोमर्यादा होती 40 वर्ष. बरोबर. आणि मी त्यावेळेला काहीतरी मला वाटतं 37-38 वर्षांची होते. बर. त्यांनी सांगितलं की तुम्ही 40 फार जवळ आलाय. बर. आणि दुसरं ते म्हणाले की तुम्हाला परदेशातनं आधीच एक डिग्री मिळालेली आहे. बर. तुम्हाला ती संधी मिळालेली आहे. बरोबर. म्हणून आम्ही तुम्हाला ही शिष्यवृत्ती देणार नाही. बर. असं त्यांनी सांगितलं सुरुवातीला. तेव्हा मग त्या संस्थेचे जे संचालक होते आणि ती नाकारली त्यांनी मला शिष्यवृत्ती. बर. त्या संस्थेचे जे संचालक होते ते त्याच्या पुढच्या वर्षी भारतात आले. बर. आणि त्यावेळेला आमचा प्रकल्प हा चालू झालेला होता. तर त्या प्रकल्पाचं मी त्यांच्यासमोर सादरीकरण केलं. बर. ते केल्यानंतर मग आम्ही गप्पा मारत बसलो. बर. गप्पा मारताना मग मी त्यांना सांगितलं की माझी फार इच्छा आहे ऑस्ट्रेलियात PhD करण्याची. बर. पण ही शिष्यवृत्ती मला नाकारली गेलेली आहे आणि तिथली जी फी वगैरे आहे ती काय मला परवडणार नाही. बर. किंवा तिथं राहण्या जेवण्याचा जो खर्च होतो तो मला परवडणार नाही. फी मध्ये किती सवलत होती त्यावेळेस साधारण? नाही, फी सगळी त्यांनीच भरली. सगळे त्यांनी सगळं त्या शिष्यवृत्तीमध्ये सगळा खर्च मला मिळाला. सगळं राहण्याचा खाण्याचा सर्व सगळा खर्च आणि जाण्या येण्याचा विमानाचा प्रवास खर्च सगळं मिळाला. बर बर. आणि त्यावेळेला त्यांनी नुसतं ऐकून घेतलं, ते काही बोलले नाही. बर. पण मग नंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. हे आता पुढचं वर्ष झालेलं होतं. बरोबर. तर त्या पुढच्या वर्षी त्यांनी लिहिलं की तुला अजून जर का ती शिष्यवृत्ती हवी असेल, बर, तुझी इच्छा असेल तर तू परत अर्ज कर. आणि त्या पुढच्या वर्षी ती शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायची मुदत पण संपून गेली होती. बर. तरी तू अर्ज कर असं त्यांनी सांगितलं. बर. आणि मग नंतर मी अर्ज केला. बर. आणि मग मला ती शिष्यवृत्ती मिळाली. बर. असं आहे का? आणि नंतर तिथे गेल्यानंतर मला कळलं की त्यांनी तिथल्या माणसांना सांगितलं की मी या मुलीला मी भेटलेलो आहे आणि आपल्या या शिष्यवृत्तीचा उद्देश काय आहे की आपण खूप उच्च दर्जाचं शिक्षण इथे त्या विद्यार्थ्यांना द्यायचं आणि नंतर त्या विद्यार्थ्यांनी आपापल्या देशात जावं आणि त्या शिक्षणाचा तिथं उपयोग करावा अशी आपला असा आपला उद्देश आहे. बरोबर. त्या संस्थेचा उद्देश. परंतु बहुसंख्य विद्यार्थी ती शिष्यवृत्ती घेऊन जे तिथं PhD मिळवायचे ऑस्ट्रेलियामध्ये, ते काय करायचे, PhD झाली की ते कॅनडामध्ये अमेरिकेमध्ये असे नोकरीसाठी अर्ज करायचे. बर. आणि ते तिकडेच सेटल व्हायचे, स्थायिक व्हायचे. बर. मग ते म्हणाले की ही मुलगी नक्की परत जाणार, म्हणजे आपला उद्देश साध्य होणार आहे. मग तिचं वय जरी जास्त असलं किंवा तिला आधी एक डिग्री तिची परदेशात जरी झालेली असली तरी तुम्ही ती ही शिष्यवृत्ती तिला द्या. शिष्यवृत्तीसाठी वयोमर्यादा काय होती का? 40 वर्ष वयोमर्यादा. आणि मी जेव्हा तिथं PhD ज्या वेळेला केली, 40 तर माझी उलटूनच गेलेली होती. त्याच्यानंतर मी PhD केली. तर असे खूप अनुभव आले आणि त्यानंतर मला आनंद एवढ्याच गोष्टीचा आहे की आज मी या माझ्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक नाव मिळवलं. बरोबर. आणि त्याचमुळे आज एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, सेंटर फॉर ट्रॉपिकल लाईफस्टॉक हेल्थ अँड जेनेटिक्स, तर त्या संस्थेच्या सल्लागार मंडळावरती कार्यरत मी आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्था इंटरनॅशनल लाईफस्टॉक रिसर्च इन्स्टिट्यूट ही जी आहे, तर त्या संस्थेच्या विश्वस्त मंडळावरती मी एक सदस्य आहे. आणि आज मी माझ्या कामासाठी मला लोक ओळख. बरोबर. आणि आज आपल्याकडे कम्प्युटर, इंटरनेट वगैरे या गोष्टी चांगल्या हे झालेल्या असल्यामुळे मी आज राजाड्यात राहून सुद्धा काम करू शकतो. हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं काम मी करू शकतो. ताई, मला आता तुम्ही सांगा की तुम्ही ह्या शेळ्या मेंढ्यांचं, बरोबर, शेळ्या मेंढ्यांचं हे एक्सपोर्ट म्हणजे तिकडं आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीत पाठवता, काय संकल्प आहे तुमचा? बोर ही जा शेळीची जात ही दक्षिण आफ्रिकेमध्ये विकसित केलेली, खास मटणासाठी विकसित केलेली जात आहे. तर ती जात आम्ही भारतात आणली.
भ्रूणांच्या स्वरूपामध्ये. आणि निर्यातीचं जर म्हटला तर जी ही नारी सुवर्ण म्हणून जात तयार केलेली आहे तर ती एक इस्रेलमधली आवासी म्हणून जात आहे मेंढीची. तर ती माझ्या वडिलांनी 1990 साली आपल्याकडे आणलेली होती. त्या जातीत आम्ही तो जुळी होण्याचा जीन घातला आणि त्या जातीची दोन जनावरं ही आम्ही सौदी अरेबियाला तिथे रियादला एक विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला आम्ही त्या ती दोन जनावरं निर्यात केली पैदाशीसाठी आवासी जाती. तर तशी आम्ही आत्ता निर्यात करत नाही करत म्हणजे निर्यात आपल्याकडनं शेळ्या मेंढ्यांची जी केली जाते ती मटणासाठी आणि आम्ही अजून चालू आहे दुबईला वगैरे ते करतात. दुबई त्याचा मोबदला कसा असतो काय वगैरे. मला अजून एक गोष्ट समजली की बाबा आता शेळी वगैरे येणार आहे बरोबर ते वेळेला झालेले बरोबर तर त्याच्या पोटोमध्ये किती पिल्लं आहेत ही सोनोग्राफी करून आपल्याला ते तुम्हाला कळू शकते आणि त्याचं बुकिंग आधीच होतं बरोबर. ह्या गोष्टीचं कशी सिस्टीम थोडक्यात सांगा मला. सोनोग्राफी म्हणजे की ज्याचा माणसांनी अतिशय दुरुपयोग केला बरोबर तर त्या गोष्टीचा मात्र सदुपयोग हा जनावरांच्या पालनामध्ये होतो. त्यामुळे साधारण शेळी किंवा मेंढी ती फळल्यानंतर 45 ते 60 दिवसांमध्ये तुम्ही सोनोग्राफी करून ती गाभण आहे का आणि तिच्या गर्भाशयात किती पिल्लं आहे बरोबर हे तुम्ही सांगू शकता बरोबर. आणि मग त्याप्रमाणे किती पिल्लं आहेत त्याप्रमाणे आपण कोणाला काय जर हवं असेल कोणाला न हवं असेल मादी हवी असेल तर मग त्याचं बुकिंग आपण करू शकतो. ती व्यायल्यानंतर आणि ती पिल्लं मोठी झाल्यानंतर तुम्हाला ती पिल्लं मिळू शकते. बरं, तिथे डायरेक्ट लोक तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात का. हो का. आम्ही पैदाशीसाठीच आम्ही विक्री करतो. ही विक्री केल्यानंतर ते लोक कशा कशा पद्धतीने उपयोग होतात करतात म्हणजे थोडक्यात त्याचा मटणासाठी होते का कशासाठी होते. ते पैशासाठी काही जण पैदाशीसाठी करतात काही जण मटणासाठी करतात काही जण ईदसाठी करतात ईदसाठी अशा वेगवेगळ्या पद्धतींनी करतात. त्याच्यानंतर आम्ही या बोरच्या बोकडांचं वीर्य पण आम्ही गोठवतो. अरे बापू. आणि ते गोठवलेलं वीर्य आम्ही उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळे मग आता आपल्याकडे गाय म्हैस वगैरे जशी भरली जाते बरोबर तशी शेळी पण भरता येते. बरं बरं असं आहे का. ही सिस्टीम लागू केलेली हो आणि त्याच्यामध्ये हे कृत्रिम वेतन हे करू शकतात. आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा आम्हाला लोक म्हणायचे की शेळीमध्ये हे होऊ शकत नाही. तर ते आम्ही सिद्ध करून दाखवतो की शेळीमध्ये हे होऊ शकतं. टाइमाला सांगा म्हणजे लग्नाचा हा कधी तुम्हाला घरच्यांकडून असं सांगितलं जात होतं का लग्नाबद्दल वगैरे किंवा वयोमर्यादा बघून आपल्याकडे तो कसं म्हणजे कशा दृष्टीने हे लग्नाचा निर्णय घेतला तुम्ही काय. तर त्याच्यामध्ये आमच्या घरच्या पायंड्याप्रमाणे बर लग्नाचा विषय हा आमच्यावरच सोडलेला होता. बर त्याच्यामध्ये असं कोणी मुलगा बघून लग्न करणे वगैरे हा काय भाग नव्हता. तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणून एक संस्था आहे मुंबईची त्या संस्थेची मी पहिल्यापासूनच सदस्य झालेली होते. अरे वा. कारण सर्व प्रकारच्या निसर्गाचा अभ्यास बर त्या संस्थेतर्फे केला जातो आणि त्याच्यामध्ये मला खूप रस असल्यामुळे मी त्याची सदस्य झालेली होती. बरोबर. आणि 1988 साली मी त्या संस्थेतर्फे एका ट्रेकवर गेले होते. बर. आणि तिथे मला गॅवन ब्रॉमिलो हे भेटले. बर. ते त्यावेळी ऑस्ट्रेलियन सरकारचा जो दूतावास आहे मुंबईमध्ये ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेट जनरल तिथे ते प्रमुख होते. ऑस्ट्रेलियन कॉन्सुल जनरल होते ते. बर. म्हणजे ऑस्ट्रेलियाचं जे परराष्ट्र व्यवहार खातं आहे त्या खात्यामध्ये ते अधिकारी म्हणून होते आणि तिथं त्यांची नेमणूक झालेली होती मुंबईमध्ये. बर. आणि ते भारतात आल्यानंतर ते पण या संस्थेचे सदस्य झालेले होते. अरे वा. आणि ते त्यामुळे आम्ही त्या ट्रेकवरती भेटलो पहिलीच भेटते ती पहिलीच भेट होती आणि तो 7 दिवसांचा ट्रेक होता. बर. आणि जे भीमाशंकर अभयारण्य आहे पुणे पुण्याच्या जवळ तिथं तो ट्रेक होता. बर.
आणि तिथे आमच्यामध्ये आमच्या दोघांमध्ये आकर्षण निर्माण झालं आणि आम्हाला असं वाटायला लागलं की म्हणजे काहीतरी आहे, आपल्याला जशी पाहिजे होती व्यक्ती तशी ही व्यक्ती आहे असं मला पण वाटलं आणि त्यांनाही वाटलं. बर. आणि मग आमची मैत्री वाढत गेली. परंतु सुरुवातीलाच मी त्यांना सांगितलं की मी ऑस्ट्रेलिया देशामध्ये जाऊन स्थायिक होणार नाही. बर. कारण मला भारतातच काम करायचं आहे. बर. अरे वा. आणि त्यांनी मला तेच सांगितलं की मी भारतात कायमचा स्थायिक कधीच होणार नाही. म्हणजे दोघांचं एक, कारण तुला जसा तुझा देश आवडतो बरोबर तसाच मला माझा देश आवडतो. बरोबर. आणि मी त्यांना म्हटलं की हो हे मी समजू शकते. बरोबर. साहजिक आहे गोष्ट. हो. पण मग आपण बघू कसं काय जमते ते. बर. म्हणून आम्ही लग्न केलं. बर. आणि ते 1988 साल होत. कुठे झाले लग्न? हे आमचं रजिस्टर्डच लग्न. रजिस्टर. बर. त्याच्यामध्ये काय असं गाजा वाजा किंवा काही नव्हतं. बर. ते आता साधारण वर्षात ना महिना दीड महिना इथे येऊन राहतात. बर. आणि मी त्यांच्याकडे जाऊन राहते. हा का? महिना दीड महिना. ते पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रांत तिथे जो आहे. बर. तिथे ते राहतात. आता त्यांनी याच्यातून त्यांच्या त्या परराष्ट्र व्यवहार खात्यातून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. बर. नंतर आणि ते लेखक आहेत. अरे वा. म्हणजे आता ते लिहायला लागलेत, ते कादंबऱ्या वगैरे लिहायला लागले इंग्रजीमध्ये. बर. तर काही मला सांगा, आता तुमचा आत्तापर्यंत भरपूर प्रवास झाला आहे, आंतरराष्ट्रीय लेवलला झाला आहे, स्टेट लेवलला झाला आहे, भरपूर प्रवास गावखेड्यातून प्रवास झालेला आहे. बरोबर. तर आत्ता म्हणजे तुम्हाला जो अनुभव आलेला बरोबर, त्यातून तुम्ही किती लँग्वेज शिकला, किती तुम्हाला लँग्वेज येतात? भाषा काय नेहमीचच मराठी, हिंदी. बर. आणि इंग्रजी. बर. दुसऱ्या भाषा मी नाही शिकले कुठल्या. बर. ह्या तीन भाषा तुम्हाला परिपूर्ण समजतात. हो. बर. आणि कधी असं म्हणजे तुमच्या मिस्टरांच्या काय कोणत्या आवडी वगैरे आहेत का, काय महत्वाच्या आवडी वगैरे तुमच्या, तुमच्या कशा आवडी निवडी सांगितल्या? हे जे सगळं हे आहे ना, हे सगळं त्यांनी तयार केलं. म्हणजे ह्याची पण आवड होती त्यांना. ही त्यांची आवड आहे. ही जी बाग बघतोयस ना, हे सगळं त्यांनी स्वतःच्या हाताने केलेलं आहे. हो. सगळं तयार केलेलं आहे. बर. ते कशासाठी केलेले? ते बार्बेक्यू म्हणतात. बर. म्हणजे त्याच्यावरती चिकन मटण वगैरे तिथे खाली ते हे पेटवायची, आग पेटवायची, तिथे वरती असं लोखंडी आहे ते तव्यासारखं. बरोबर. म्हणजे आतून हॉलो प्रकार आहे त्याचा थोडक्यात. हो. हॉलो प्रकार. त्याच्यावरती हे शिजवायचं. अरे वा. म्हणजे बाहेर इथे सगळी माणसं बसतील, इथे आपण शिजवून लोकांना खायला घालू. त्यांची खूप आवड आहे प्रोग्राम. त्याच्यानंतर ते वरती, आता इथून दिसत नाहीये, वरती गच्चीवरती पूर्ण त्यांनी असं एक छप्पर केलेलं आहे. बर. ते पण त्यांनीच केलेलं आहे. होय का? अशा पुष्कळ त्यांच्या आवडीनिवडी. बर. ए फर्निचर स्वतः हाताने तयार केलेलं आहे. आता तिथं आपण जे बसतो की नाही, ते टेबल आहे ना तिथं, ते त्यांनीच तयार केलेलं आहे. होय का? भरपूर. म्हणजे त्यांना पण भरपूर आवड होते त्या गोष्टींची. भरपूर आवड. खूप खूप आवड. आता पण त्यांच्या इथं पुष्कळ मला इकडे हे करायचंय ते करायचं वगैरे, आणि त्यांनी मला मात्र सगळ्याच गोष्टींमध्ये अतिशय पाठिंबा दिलेला. बर. की एक माणसाला जे जवळची नाती असतात, तर त्या जवळच्या नात्यांमध्ये एक स्थिरता पाहिजे असते. बर. आणि ती जर असेल तर माणूस खूप खंबीर होतो. बर. आणि मग कुठल्याही आव्हानांना तोंड देण्याची त्याच्यामध्ये एक शक्ती निर्माण होते. बरोबर. तर ते स्थैर्य मला त्यांनी दिलं. बर. म्हणजे ते प्रेम, ते स्थैर्य की, आणि तो पूर्णपणे एक विश्वास. बर. तर त्यामुळेच आम्ही आज साता समुद्रापार इतके जरी दूर असलो एकमेकांपासून, तरी मनाने आम्ही फार जवळ आहोत. बर. आणि म्हणजे माझ्या आयुष्याचा तो एक फार मोठा खंबीरा आधार. बरोबर. आहे त्यांनी तो मला दिलेला आहे. म्हणजे आम्ही शरीराने जरी लांब असलो, लांब असलो तरी मनाने जवळ जवळ. काही कधी असं संबंध आला की त्यांना मराठी भाषा त्यांना आली पाहिजे असं तुम्हाला कधी वाटलं का त्यांच्याबद्दल? ते मराठी भाषा शिकत होते ना इथे आल्यानंतर. बर.
जर त्यांना तुम्ही शिकवले काय त्यांचे क्लास वगैरे होते त्यावेळी? ते त्या मी मॅक्सिम बर्नसन ज्या सांगितल्या ना त्या त्यांना शिकवत होत्या मराठी. बर. आणि बरेचसे मराठी शब्द त्यांना येतात. बर. ते बोलू पण शकतात. बर. आणि खरं तर मी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये शेवटच्या वर्षी शिकत होते तेव्हा ते इथे राहिले होते. अरे वा. आणि हे सगळं शेत हे सगळं त्यांनी सांभाळलं होतं. अरे बाप. त्यावेळेला निलगिरीचे सोटांची विक्री वगैरे आम्ही करायचो ते सगळं ते सांभाळत होतो. बरंच मराठी काम चालवू ते बोलू शकतो. आणि सुरुवातीला काय गोष्ट ते शिकले की मी जे तुम्हाला थुंकू नका म्हटलं ना ते इथे लोक यायचे ते थुंकायचे ते त्यांना पण ते पहिली गोष्ट ते शिकले थुंकू नका म्हणून. बरोबर बरोबर. खूप काय महत्वाचं म्हणजे ह्यातून आपण म्हणजे थोडक्यात कसं आहे की भरपूर गोष्ट शिकून पुढे जाऊन आपण स्वतः म्हणजे सक्सेस होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही ते अतिशय मोलाची कामगिरी केलेली आपल्या देशासाठी असो आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बाहेरून आपल्या देशासाठी खूप मोठं काम केलं त्याबद्दल तुम्हाला सेलट. थँक्यू. ताई मला सांगा की तुमच्या संस्थेत साधारण किती स्टाफ आहे आणि तो कशा पद्धतीने काम करतो? आमच्या संस्थेमध्ये तसं कर्मचाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बर. माझ्या बरोबर काम करणारे माझे सहकारी डॉक्टर प्रदीप घळसासी म्हणून आहेत. बर. तर त्यांनी मिनकर साहेबांच्या बरोबरच कामाला सुरुवात केली होती. बर. आणि ते त्यामुळे जवळजवळ आता 30 वर्ष झाली ते आमच्या संस्थेत काम करतात. अरे बाप. आणि त्यांच्या पत्नी पण आमच्या संस्थेत काम करतात. अरे. तर त्या दोघांची खूप मोठी साथ सारखी आम्हाला या सगळ्या वाटचालीमध्ये मिळालेली आहे. तर ते स्वतः पशुवैद्यच आहेत. BVSC. बर. त्यांची पदवी आहे. बर. आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सध्या आमचं सगळं प्रयोगशाळेचं काम त्या सांभाळतात. त्या टेक्निकल ऑफिसर आहेत. बर. आणि त्याच्यानंतर प्रत्येक फार्मवरती आमचे 2-3 फार्म्स आहेत तर ते प्रत्येक फार्मवरती 2-2 सुपरवायझर्स आहेत. बर. आणि त्याशिवाय आमच्या ऑफिसमध्ये एक अकाउंटंट आहेत. बर. कॅशियर पण त्याच आहेत. त्याच. आणि कम्प्युटरवरती डेटा एंट्री करणारे 2-3 आहेत. बर. आणि तिथे प्रयोगशाळेमध्ये काम करणारी एक मुलगी आहे सहाय्यक. बर. सहाय्यक. आणि बाकी आमच्या फार्मवरचे सगळे लोक आहेत. बरोबर. आणि आमच्या संस्थेची जी शेती विभाग आहे जो म्हणजे आमचा पशुसंवर्धन विभाग आहे. बरोबर. तर शेती विभाग आणि ऊर्जा विभाग असे आणखी त्याचे विभाग आहेत. विभाग आहेत. किती विभाग आहेत ताई? 3 विभाग आहेत. तर शेती विभाग हा माझी थोरली बहीण बघते आणि तिचे मिस्टर नंदिनी डॉक्टर नंदिनी नेमकं. बर. त्या बघतात. त्या बघतात. बर. त्यांना ॲग्रॉनॉमी मध्ये तिची PhD झालेली. अरे बाप. बर. आणि सर्वांनी PhD केलेले कम्प्लीट? हो. आता फक्त माझी मधल्या बहिणींनी PhD नाही केली परंतु तिने MA केलेले. बर. ती खरं म्हणजे डॉक्टर आहे. बर. मेडिकल डॉक्टर आहे. मेडिकल डॉक्टर. पण त्याच्यानंतर तिने डॉक्टरकी सोडून तिने शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. माझ्यासारखंच तिने पण केलेलं. बरं बरं बरं. आणि मग तिने अर्ली चाइल्डहूड एज्युकेशनमध्ये तिने MA केलेलं. बरं. आणि त्याच्यातच तिने पुढं काम केलेलं. बरं. मग ती सध्या तरी फलटणला वगैरे राहतात का ते? हो. फलटणला राहतात. हो हो हो. दोघी जण. बरं. आणि जे प्रगत शिक्षण संस्था. बरं. आणि कमला निमकर बालभवन तर त्या सगळ्याची प्रमुख माझी मधली बहीण आहे. बरोबर. आणि संस्थेचा आमचा जो ऊर्जा विभाग आहे तर त्याचं काम डॉक्टर अनिल राजवंशी जे माझ्या थोरल्या बहिणीचे यजमान आहेत. बरं. तर ते बघतात. ते प्रॉपर इंडियन मधले आहेत का? हो. ते लखनौचे आहेत. उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये. बरं. तर ताई मला तुम्ही सांगा की बाबा ही जात पात ह्या धर्म ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं थोडक्यात? म्हणजे मला तर असं वाटतं हे जरा म्हणजे आपण माणसांनीच निर्माण केलेले ह्या गोष्टी. सरळ. बरं. आणि खरं म्हणजे ती एक जातीची व्याख्या आहे. जी जात नाही ती जात. म्हणजे जातच नाही. जातच नाही का ते? तर मला म्हणजे वाईट वाटतं मला विशेषतः ग्रामीण भागामध्ये. बर. जातीचं फार आहे अजून माणसांच्या डोक्यामध्ये. जात नाही ते. बरोबर. आणि म्हणजे सर्व जाती
समान आहेत वगैरे, जातीभेदाविरुद्धचा कायदा आपल्याकडे झालेला आहे. बरोबर. परंतु जात ही माणसांच्या मनात खोल रुतून बसलेली. अगदी बरोबर. आणि त्यामुळे बऱ्याच माणसांवरती अजून सुद्धा अन्याय होतो. बरोबर. आणि ह्याचं बंधन एक आहे अजून सर्वांच्या मनावरती पण आहे. आणि ते एक सवय लागली, रूट लागला माणसांना, त्या रूटवरूनच लोक जातात. बरोबर. आणि त्यामुळे आपला समाज हा इतका विभागला गेलेला आहे. बरोबर. समाज हा एकसंध नाही. फार. त्यामुळे तर ते मागे पडण्याचं हेच कारण असेल. फार मोठ्या प्रमाणात हा समाज विभागला गेलेला आहे. बरोबर. आणि लोकांना जातीचा अभिमान, अहंकार फार मोठ्या प्रमाणात पुष्कळ आहे. आणि दुसऱ्या जातींबद्दल तुच्छता, अग्रलेख, कमीपणाची भावना, दुसऱ्या जाती कमी आहेत, कमी असं वाटणं हे फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि शिकलेल्या माणसांच्यात पण आहे. बरोबर. सुशिक्षितांच्यात पण आहे. त्यामुळे हे वाईट वाटतं. तर आज आता ही जबाबदारी माझ्या मते ही तरुण पिढीवरती आहे. बरोबर. अगदी राईट. आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे तरुण पिढी करायला पण लागली आहे. की खूप मोठ्या प्रमाणावर मला तर असं वाटतं की आंतरजातीय विवाह हे झाले पाहिजे. बरोबर. आणि ते होऊन इतकी सरमिसळ व्हायला पाहिजे. बरोबर. की कोण मूळ कुठल्या जातीचं आहे हे कळलंच नाही पाहिजे माणसांना. बरोबर. इतकी सरमिसळ होण्याची गरज आहे आज. बरोबर. आणि माणसाने हे माणसाचं मन म्हणजे माणसाला स्वतःला जपलं पाहिजे, ही गोष्ट केली पाहिजे सर्वांनी. माणसाचं मन पण जपलं पाहिजे आणि माणसाला स्वतःला जपलं पाहिजे. त्या गोष्टी कुठेतरी असं विरघळत चाललेल्यासारख्या दिसतात. बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यातनं याचा वस्तुपाठ घालून दिला. बरोबर. अगदी बरोबर. मला एक जणाने विचारलं, ते म्हटले की तुम्ही लग्न करायला गोरा ऑस्ट्रेलियन माणूस का निवडला? बर. का भारतात पुरुष नव्हते का काय? बर. तेव्हा मग मी त्यांना एक गंमत सांगितली. बर. की आम्ही माझा नवरा आणि मी दोघे जण एका ट्रेकला गेलो होतो. साधारण याला एक 10-12 वर्ष झाली. बरोबर. तर आम्ही खूप मोठ्या ग्रुप बरोबर गेलो होतो. बर. आणि त्या ग्रुपमध्ये जोडप असं आम्ही एकटच होतो. बर. बाकीचे एकतर नवरे तरी आले होते, नाहीतर बायका तरी आले होते. बर. तर आमच्या दोघांमधलं जे नातं, मैत्री, बर, ही तिथं असलेल्या इतर बायकांनी जे बघितलं, बर, त्या अक्षरशः त्यांना मत्सर वाटत होत. अरे बाप. त्या म्हणाल्या की तुझा नवरा तुझ्याशी जसा वागतो तसे आमचे नवरे आमच्याशी कधी वागतील. एवढंच मी त्या माणसाला सांगितलं. बर. आणि याच्यावरनं तुम्ही समजून घ्या म्हटलं की मी ऑस्ट्रेलियन माणूस का निवडला. बरोबर. ते आणि माझं हे ठाम मत आहे की भारतीय पुरुषांना फार गोष्टी शिकायची गरज आहे. बरोबर. आणि आजच्या आधुनिक स्त्रीच्या पासंगाला पुरण्यासाठी ह्या गोष्टी त्यांनी शिकायची गरज आहे. बरोबर. मी काही दिवसांपूर्वी मुद्दा म्हणून बीव्हीजीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक कविता टाकली. बर. त्या कवितेला एकाही माणसाने उत्तर दिलं नाही. कारण ती कविता बहुतेक त्यांच्यासाठी फार क्रांतिकारक होती. लागली असेल ती गोष्ट कदाचित. तर ती कविता अशी होती, एका मैत्रिणीने विचारले की स्त्री कायम सीताच का असते, तिने बुद्ध देखील असायला हवे. बरोबर. कारण बुद्धाप्रमाणे आपल्या निद्राधीन पती आणि मुलांना ती सोडून गेली तर हा नीच समाज आधीच जाहीर करून टाकेल की प्रियकराबरोबर पळून गेली. अरे बाप. कुणी हे नाही म्हणणार ती स्वतःच्या शोधार्थ निघाली आहे. हा समाज मोठा दुटप्पी आहे हे स्त्रिये. बुद्ध अरण्यातून परततात तर तथागत बनतात, सीता परतते तेव्हा ती मात्र कलंकित परत असते. तर ह्या स्त्री पुरुष समानते तुम्ही लिहिले? नाही नाही. मग शिवांगी गोयल म्हणून आहे, मी लिहिलेली आहे. आणि ही माझ्या एका पुरुष मित्रांनीच मला पाठवलेली कविता. बर. तर स्त्री पुरुष समानतेबद्दलचे माझे जे विचार आहेत ते फार क्रांतिकारी आहेत. बरोबर. त्यामुळे ते बहुतेक पुरुषांना तर पचणारच नाहीत. बरोबर. पचतच नाहीत.
पण ताई आत्ता मला एक तुम्हाला गोष्ट विचारायची की सध्याची युवा पिढी जी आहे ना आणि त्यात पुरुष असो किंवा मुले असो ते एकजुटीने काम करतात सध्याला, सध्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? मला मी खूप आशावादी आहे बर तरुण पिढीबद्दल. बरोबर आत्ताच्या. बरोबर. आणि मला उलट एक आश्वासक अशी भावना येते मी जेव्हा तरुण पिढीकडे बघते तेव्हा. बर. की आता तुझंच एक उदाहरण घे पण असे अनेक तरुण आहेत, तरुणी आहेत आणि तू म्हणतोस ते बरोबर आहे. बरोबर. मी हे बघितलेलं आहे की ते एकजुटीने काम करतात. बर. आणि पाठीमागच्या ज्या ह्या काही पारंपरिक त्या पद्धती आल्या आणि बेड्या सगळ्या पडलेल्या आहेत, जखडल्या गेलेल्या आहेत. बरोबर. तर त्या बऱ्याचशा बेड्या झुगारून देण्याचं काम आज युवा पिढी करते आहे. बरोबर. आणि त्यांच्यामधली ही भावना खूप चांगली आहे. पण मला दुसरं काय दिसून येते माहितीये का, की मुली आता खूप स्वतंत्र व्हायला लागल्यात. बरोबर. मुली शिकायला पण लागल्यात. बरोबर. परंतु लग्न झाल्यानंतरची सासरकडच्या कुटुंबियांची जी मानसिकता असते. बरोबर. ती अजून पारंपरिकच आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते त्या मुलीवरती प्रचंड प्रमाणात बंधनं घालायला बघतात. बर. ती सून म्हणून आल्यानंतर. बर. आणि ती बंधनं त्या मुलीला सहन होत नाहीत, कारण तिची वाढ किंवा तशी ती ही झालेली नसते. आई वडिलांनी तिला लाडात वाढवलेलं. बरोबर. बरोबर. आणि आता मुली शिकायला पण लागल्यात, लोक मुलींना शिकवायला लागले. बरोबर. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आपल्या समाजात ही फार मोठी उलथापालथ सुरू झालेली आहे. बरोबर. आणि समाज हा एका ज्याला ट्रान्झिशन इंग्रजीमध्ये म्हणता येईल किंवा एक त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला, परिवर्तनाची ही सुरुवात आहे. बरोबर. अगदी बरोबर. आणि बदल व्हायला लागलेले समाजामध्ये. आणि बदल होत असताना थोडासा त्रास हा होणारच. कारण आत्तापर्यंतची जी आपली समाज व्यवस्था आहे ती बहुतेक ही स्त्रियांच्या त्यागावरती आधारलेली. आणि आताच्या आधुनिक स्त्री ही हळूहळू तो त्याग करायला तयार राहणार नाही. बरोबर. तर त्यामुळे मग आपल्या समाज व्यवस्थेला ह्या स्थित्यंतरातून आता जावं लागतं. बरोबर. आणि त्याच्यातनं पुढे काय होईल हे आत्ता सांगता येत नाही. बरोबर. अगदी बरोबर. परंतु ह्या स्थित्यंतरामध्ये जी माणसं अडकलेली आहेत किंवा ती भरडली जात आहेत त्यांचे मात्र त्याच्यामध्ये हाल होत आहेत हे दिसतंय मला. अगदी बरोबर. युवा पिढीबद्दल, आणि युवा पिढी एकतर ही खूप हुशार आहे. बरोबर. आज त्यांना जे समाजाचं जगाचं जे भान आलेलं आहे आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे काय कसं होत आहे की युवा पिढी जरी आता सध्याला प्रगती पथावरती असेल आहे तर त्यांना घरचं पाठिंबा हा खूप महत्वाचा आहे आणि तो मिळतोय. अगदी बरोबर. हे महत्वाचं कुठेतरी स्थान आहे याच्या मागचं यश हे त्याला म्हणजे मोठं मोलाचं वाटतं थोडक्यात. बरोबर ना. आणि बाकीचे म्हणजे आपल्यासारखे जे लोक आहेत ते ह्या गोष्टीला पाठिंबा देत ही एक महत्वाचा वाटा आहे असं मला वाटतं या गोष्टीला. बरोबर. आणि आज म्हणजे जगच इतक्या वेगाने पुढे चाललेलं आहे. बरोबर. की युवा पिढीला तर मागं राहून चालणारच नाही. बरोबर. त्यांना या वेगातच चालायला पाहिजे आहे. त्याच्यामुळे त्यांना सर्व प्रकारचं जगाचं भान, समाजाचं भान हे आलंच पाहिजे. बरोबर. आणि तरच ते याच्यामध्ये तग धरू शकतील. बरोबर. अगदी बरोबर. तर ताई मला आज माझा अशी लास्ट क्वेश्चन आहे की सध्याला म्हणजे काही लोक तणावाच्या आधाराखाली काम करतात. बरोबर. काही त्या तणावानुसार आत्महत्याही करतात. बरोबर. त्या लोकांबद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटते थोडक्यात, त्यांना कोणता कानमंत्र देऊ असं तुम्हाला असं वाटते सध्या तरी, काय सांगावंसं वाटते थोडक्यात? मला त्यांना असं सांगायला आवडेल की मानवी आयुष्य बर हीच एक फार मोठी देणगी आहे. अगदी बरोबर. आणि हे आपण नेहमी जाणलं पाहिजे. अगदी बरोबर. ताणतणाव हे असतात प्रत्येक गोष्टीत असतात. तू ताणतणावाशी झुंज घेण्याची क्षमता ही आपल्याला आपल्या अंगी बाणवायला पाहिजे. आणि निराश मला सुद्धा येतो. बऱ्याच वेळा मी निराश होते. बर.
किंवा थोडीशी अशी नकारात्मक मानसिकता तयार होते की हे होणारच नाही, हे असंच चालणार, अशी काहीतरी मानसिकता तयार होते. मग त्याच्यातनं प्रयत्नपूर्वक स्वतःला बाहेर काढावं लागतं. अगदी बरोबर. आणि मग त्यावेळेला अर्धा मोकळा जो ग्लास असतो तो अर्धा भरलेला आहे असं स्वतःला सांगण्याची मानसिकता आपल्याला अंगी बांधवावी लागते. बरोबर. आणि मग त्यावेळेला आपण आयुष्यात चांगल्या गोष्टी काय काय आहेत, माझ्या जमेच्या बाजू काय काय आहेत. बरोबर. जेव्हा आपण अगदी आपल्याला निराशा वाटायला लागते की ही कुठलीच गोष्ट नीट होत नाहीये, मला हे जमत नाहीये, मी अपयशी होतोय किंवा होते असं वाटायला लागलं की जमेच्या बाजू काय आहेत ते मनाशी धरायचं. बरोबर. किंवा आज माझ्या आयुष्यात एवढी ही चांगली माणसं आहेत, बरं, एवढी कर्तृत्ववान माणसं आहेत, मला जी दिसतात जी चांगली आहेत माणसं, जी सकारात्मक गोष्टी करत असतात, माझी प्रेमाची माणसं आहेत, ह्या ज्या चांगल्या गोष्टी आज घडत आहेत, तर त्याचा विचार आपण जास्त करून करावा. बरोबर. कारण नीच वृत्तीची माणसं, खलनायक वृत्तीची माणसं ही आपल्या अवतीभोवती ही असणारच असणारच आहे. पण त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी कुठल्या? बरोबर. त्याचा नेहमी आपण विचार करावा. बरोबर. असंच मी त्या माणसांना सांग, थोडासा विचार करावा की आपण जर हे कृत्य केलं तर ह्याचे कोणावरती काय परिणाम होण्याची शक्यता. बरोबर. आपल्या जवळच्या बरोबरीच्या काही माणसांवरती याचे काय परिणाम होण्याची शक्यता आहे याचा थोडासा त्यांनी विचार केला पाहिजे. आणि कसं आहे की काही वेळेला हा खरोखरचाच मानसिक आजार असू शकतो. बरोबर. आणि मग शारीरिक आजारावरती आपण जसे उपचार घ्यायला डॉक्टरकडे जायला आपण काही कधी विचार करत नाही, मग तसंच तुम्हाला जर मानसिक आजार असेल तर तुम्ही त्या डॉक्टरकडे जाण्याचा तुम्ही विचार त्याच्यात करू नका. त्या डॉक्टरकडे तुम्ही जा किंवा समुपदेशकाकडे जा आणि त्याच्यावरती तुम्ही उपचार घ्या. बरं. कारण ह्या काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या मेंदूत कुठली रसायनं स्रवत असतात त्याच्यावरती अवलंबून असतात. बरोबर. किंवा हे अतिव औदासीन येणं, नैराश्य येणं हे मेंदूतल्या रसायनांवर अवलंबून असतं, त्याच्यावरती सुद्धा औषधं आहेत. बरोबर. तर मग ती औषधं तुम्ही घ्यायला पाहिजेत आणि तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता सकारात्मक मनोवृत्ती जर असेल तर. बरोबर. अगदी बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला जर तशी गरज वाटत असेल किंवा काहीतरी एक अनामिक भीती मनामध्ये असेल तर तुम्ही ते कुणाला तरी सांगून त्याच्यामध्ये मदत तुम्ही घेतली पाहिजे. अगदी बरोबर. कारण ह्याच्यामध्ये मला एक अनुभव आलेला मी सांगू इच्छिते की मी ऑस्ट्रेलियामध्ये असताना माझ्याबरोबर एक श्रीलंकेचा विद्यार्थी होता. बर. त्याची माझी खूप चांगली मैत्री झालेली होती. बर. आणि त्याला हा औदासीन्याचा आजार होता. बर. त्याने मला हे सांगितलेलं होतं की मला हा आजार आहे आणि माझी या आजाराची औषधं चालू आहे. बर. तर एकदा रात्री त्यांनी मला फोन केला. बर. आणि तो मला म्हणाला की चंदा तू माझ्याशी काहीतरी बोल. बर. मी त्याला म्हटलं मी काय बोलू, तो म्हटला तू काहीही बोल. बर. मग मी त्याला या माझं जे शेत आहे या शेतावरच्या काय काय गोष्टी सांगायला सुरुवात केली. बरं. आणि मी जवळजवळ अर्धा तास त्याच्याशी मी बोलत होते. अरे की अशी अशी माझ्या शेतावर विहीर आहे, बैल आहेत, माझ्याकडची माणसं आहेत, आम्ही अशी अशी पिकं करतो, माझी कुत्री आहेत वगैरे असं मी त्याच्याशी अर्धा तास बोलले, गप्पा मारल्या. हा, अर्ध्या तासाने तो म्हणाला की थँक्यू, आता मला ठीक वाटतंय आणि आता तू झोपलीस तरी चालेल असं तो म्हणाल. तर अशा माणसांच्या बरोबर जी मित्रमंडळी असतील तर त्यांनी नेहमी हे मनात ठेवून आपल्या मित्रांना मैत्रिणींना त्यांनी मदत केली पाहिजे आणि समजवलं पाहिजे. चांगल्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये टाकल्या पाहिजे, आपलं काम आहे. बरोबर. आणि त्यांना साथ देऊन पुढे नेणे हे आपलंच काम आहे. बरोबर. ही जी एक मोठी जिम्मेदारी आहे आपल्यासाठी. हो. बरोबर. तर मित्रांनो, आज आपल्याशी डॉक्टर चंदा निमकर, म्हणजे त्यांना सर्वजण ताई म्हणतात, यांनी आपल्याशी पुष्कळ गप्पा मारल्या आणि भरपूर त्या गोष्टीबद्दल आपण आपल्या आयुष्यात त्या सफल करून रुजू शकतो आणि पुढे त्याची वाटचाल चांगल्या पद्धतीने करू शकतो. भरपूर काही गोष्टी शिकलो आज. तर आता आपल्याला आपण त्यांच्या फार्म हाऊसवरती आपण भेट देणार आहोत. पण तिथे पुष्कळ काही गोष्टी आपल्याला माहिती मिळणार आहे, त्याच्याबद्दल आपण सर्व गोष्टी त्यांच्या संस्थेबद्दलही माहिती घेणार आहोत. तर आपण लवकरच भेटणार आहोत त्यांच्या फार्मसवरती आणि आमच्याशी सर्वांशी गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.